मला आता प्रश्न पडलेला आहे, किरण सोमय आता काय करणार? बेरोजगार झाला, कामच नाही काही. रोज सकाळी उठाव त्या प्रताप तळ नाईकला मी तुरुंगात पाठवणार, त्या तत्वन जाधवला मी तुरुंगात पाठवणार. तो प्रताप सरनाईक दिल्लीला गेला आणि त्याला फोन केला आम्ही, बाबा प्रताप आपण कुठे आहात? मी सुप्रीम कोर्टात चाललो आहे, माझी केस आहे. आणि कधी अनेक दिवस ईडी तो किरीट सोमय त्याच्या मागे लागलाय, रोज तुरुंगात पाठवणार तुरुंगात पाठवणार, भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. आणि एक दिवस मला प्रताप सरनाईकांचा फोन आला आणि मला म्हटले की आता दुपारी मला इथे देवेंद्र फडणवीस भेटले दिल्लीमध्ये, ते मला अमित शहांगडे घेऊन गेले आणि काय सांगू, माझं ईडीचं सगळं मॅटर क्लिअर. गुवाहाटीला जातोय, सुरतला जातोय, अशी कोणती वॉशिंग मशीन होती की इतकी हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराची केस अशी टाकली आणि स्वच्छ झाली. त्याच्यानंतर आता मी यशवंत जाधवला तुरुंगात टाकणार. यशवंत जाधवनी महापालिका लुटली. तो यशवंत जाधव आणि त्याची बायको सुद्धा दिल्लीला गेली आणि वॉशिंग मशीन मध्ये त्यांना टाकलं आणि ते एवढे साफ झाले की ते सुरत वरून डायरेक्ट गुवाहाटीला गेले. काय वॉशिंग मशीन आहे हा ब्रँड काय बघा, हा कोणता ब्रँडची वॉशिंग मशीन आहे? अरे ईडीची नोटीस काय, ईडीची कारवाई माझ्यावर पण झालेली आहे, माझ्या लहान मुलींवर झालेली आहे, माझं राहत घर जप्त केलेलं आहे, माझी गावची वडिलोपार्जित जमीन जप्त केली काही कारण नसताना. आम्हाला धमक्या देत नाही हे माफिया सरकार आणि त्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रवक्ते किरीट सोमय्याला धमक्या देत आहे. मी उद्धव ठाकरेंना निरोप देतोय, माननीय उद्धव ठाकरे साहेब आपण मला तोतला म्हणा, बोबड्या म्हणा, टमरेल म्हणा, आपले प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्याला फडवा म्हणावा चुतिया म्हणावा, पण ही तो द्यावाच लागणार. एकोणीस बंगल्याचा घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागणार. उद्धव ठाकरे साहेब घेतल्याशिवाय किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही. काय सांगताय सध्या? बापाचं नाव व आपले सुपुत्र आदित्य ठाकरेंनी नंदकिशोर चतुर्वेदी हवाला ऑपरेटर यांच्याकडून किती कोटी रुपयाची एंट्री घेतली आहे? कोमोस्टोक एक कंपनी 7 कोटीच मनी लॉन्ड्रिंग आदित्य ठाकरेंनी केलं, किरीट सोमय्यांनी कंप्लेंट दिली, पेपर दिले. और साला साला म्हणजे मेहुणा बायकोचा भाऊ श्रीधर पाटणकर तेरा फ्लॅट जप्त झाले ना, कोट्यावधी रुपयाची बेनामी संपत्ती श्रीधर पाटणकरची जप्त झाली आहे. ठाकरे साहेब जेवढ्या शिवाय द्यायचा 4 वेळा ठाकरे साहेबांनी किरीट सोमय्याचा जीव घेण्यासाठी गुंडांना पाठवला. मनसुख हिरणची सुपारी देऊन हत्या ठाकरे सरकारने केली. या ठाकरे सरकारने किरीट सोमय्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला, लेकिन मारने वाले थे ऊपर वाला बड़ा है. अरे म्हणून एकदा परत एकदा सांगतोय, महाराष्ट्राचा माफिया सरकारचा अंत जवळ आला आहे.
मुंबई महापालिकेचं माफिया राज पण मुंबईकर संपवणार आहे।